शहर में कोरोना संक्रमण दिन ब दिन बढ़ता जा रहा है रोजाना शहर में हजारों की संख्या में पॉजिटिव पेशेंट निकल रहे हैं साथ ही मरने वालों की संख्या भी बढ़ती जा रही है ऐसे में नागपुर महानगर पालिका की ओर से अब परिसर सील करना शुरू किया है एक एरिया में 20 से ज्यादा पॉजिटिव पेशेंट मिलने पर एरिया सील तो पांच के ऊपर पेशेंट रहने पर बिल्डिंग सील किया जा रहा है सोमवार को इतवारी परिसर के सोमवार को इतवारी की नंगा स्थित एक परिसर को मन पानी सील किया है महाराष्ट्रासोबतच नागपूर शहरात पण कोरोनाचा जो संक्रमण आहे तो प्रकोप आहे हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे दररोज नागपूर शहरामध्ये पाच ते सहा हजाराच्या वर कोरोना पेशंट सापडतात त्याचप्रमाणे साठच्या वर लोकांनी लोक या कोरोनापासून आपला जीव गमवत आहेत हो आता आपण सध्या महाल परिसरातल्या नंगापुतळा परिसरात आहो आपण पाहू शकता सर नागपूर महानगरपालिकेकडनं कर आता एरिया सील केले जात आहे या परिसरात वीस वीस ते बावीस पॉ पॉझिटिव्ह असण्याची श शक्यता आहे आठ लोक ट्रेस झालेले आहेत अजून बाकीचे लोक ट्रेस व्हायचे आहेत सावधगिरी म्हणून सव्वीस तारखेपर्यंत हा परिसर नागपूर महानगरपालिकेने सील केलेला आहे आपण पाहू शकता बाजूलाच कपड्याचं होलसेल मार्केट आहे होलसेल मार्केटचं प्रवेशद्वार आहे इथून तर जे एक्झिट गेट राहणार रा आहे होलसेल मार्केटचं तिथपर्यंत हा एरिया सील केलेला आहे सव्वीस तारखेपर्यंत हा एरिया सील केलेला आहे याच पद्धतीने नागपूर शहरात विविध ठिकाणी नागपूर महानगरपालिकेकडनं कर असे एरिये सील केले जात आहे त्यामुळे जे लोक ज्या जे जे आम्ही आमच्या चॅनलमार्फत लोकांना स सा, सांगत असतो की घरी राहा स्वतःची सुरक्षा करा आपल्या परिवाराची सुरक्षा करा कारण येत्या काही दिवसातच राज्य सर राज्य सरकारकडनं एक मोठी घोषणा केली जाणार आहे बहुतेक आठ आठ दु म्हणजे आठ टाक आठ टा आठ दिवसाचं लॉकडाऊन असण्याची आशां म्हणजे शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे हा जो कोरोनाचा संक्रमण आहे हा नागपुरात दिवसेंदिवस वाढत आहे त्याच्यामुळे आपण घरी राहा स्वतः सुरक्षित राहा आणि परिवारालाही सुरक्षित ठेवा कॅमेरा पर्सन अखिलेश अभिषेक पानसी इन बी सी न्यूज नागपूर